शब्द फुले, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात। प्रत्येकाचं स्वप्न असतं एखादी चांगली व्यक्ती आपला जीवनसाथी असावी, अशाच एखाद्या व्यक्तीशी आपलं लग्न व्हावं। पण लग्न आणि वास्तव याचा संबंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वास्तव आणि विस्तव यातला फरक समजत नाही, आणि ज्यावेळी हा फरक कळतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो। म्हणजे काय, शादी का लड्डू जो ना खाए वो पचताए, जो खाए वो भी पचताए। नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते। ऐका माझं लग्न आणि वास्तव, लेखन दत्ता जोशी। माझ्या लग्नाच्या सुखद अशा आठवणी फार कमी, म्हणजे जवळजवळ नाहीतच म्हणा ना। कारण लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत कोणीही माझा इन्सल्ट करायची संधी सोडली नव्हती। फारशी बुद्धी नसताना निव्वळ नशिबाने चांगली नोकरी लागली आहे म्हणून हा उगाचच अक्कल पाझळत फिरतो हे आमच्या घरच्यांचंच नाही तर सगळ्यांचंच एक मत, नव्हे तर ठाम मत होतं। सध्या माझ्याशी लग्न करून माझ्यावर आयुष्यभर उपकार केले आहेत असं समजणाऱ्या माझ्या बायकोला मी लग्नाआधी रिवाजानुसार काही प्रश्न विचारले होते। त्यापैकी एकाही प्रश्नाला तिने उत्तर दिलं नव्हतं। मान खाली घालून नम्रपणे ती बसली होती। एवढी एकच सुखद आठवण माझ्या मनात आहे। मी तिला प्रश्न विचारला की तिच्याऐवजी माझे बाबाच मला उत्तर द्यायचे। उदाहरणार्थ, मुली तुझं नाव काय? मी जरा पोक्त माणसासारखा प्रश्न विचारला। त्यात ओरडण्यासारखं काहीच नव्हतं, पण बाबा एकदम भडकलेच माझ्यावर। काय रे मूर्खा, मी तुला कालच सांगितलं नव्हतं का तिचं नाव काय आहे ते? का एका दिवसात बदलवून घेणार आहे ती? उगाच काहीतरी बावळटासारखं विचारायचं म्हणून विचारू नको। काही पण विचारून स्वतः फार शाणा असल्याचं दाखवू नको। बाबा ऐकतच नव्हते। बरं, तुझं शिक्षण काय आहे? माझा दुसरा साधा सरळ प्रश्न। पण लगेच माझे बाबा ओरडले, अहो विद्वान, ती बॅरिस्टर आहे, तुम्हाला काय त्या शिक्षणाशी करायचंय? तिला नोकरीला लावून तुम्ही काय भाकऱ्या थापणार आहात का? हा, शिक्षण घेऊन आपण काय दिवे लावले? माझे बाबा माझा पाण उतारा करण्याची एकही संधी सोडत नव्हते। आपण याच्या होणाऱ्या बायकोसमोर याला झापतोय यात त्यांना काहीच वावगं वाटत नव्हतं। बरं, तुला काय काय आवडतं? माझा केविलवाणा प्रश्न। नाचायला आवडतं, मग काय नाचणार का तिच्या तालावर? हा, बाबा ऐकतच नव्हते। मला थोडं एकांतात खाजगी बोलायचं आहे, मी फारच तळमळीने सांगितलं। मग तर आईबाबांचा पारा तुफान वर चढला। हे बघ रे बाबा, असली काहीही थेरं करायला ही काही मुंबई नाही। तुला नसेल करायचं लग्न तर नको करू, स्पष्ट नाही सांग, पण आम्हाला इथं राहायचं आहे। आणि एक सांग रे, तुला एवढं काय खाजगी बोलायचं आहे रे? जरा कळू दे आम्हालाही। बरं ठीक आहे, मी नंतर कळवतो। मी म्हटलं, नंतर का? तुला काय पुस्तक लिहायचं आहे तिच्यावर संशोधन करून? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता त्यांना सांगून टाक। जगात एकटा तूच नाही आहेस तिच्याशी लग्न करायला, भरपूर पडले आहेत दुसरे। नंतर सांग तू म्हणे, आमच्यावर विश्वास नाही तुझा, ना आमच्या शब्दाला तुझ्या लेखी काही किंमत आहे। आम्हाला अक्कलच नाही ना, आम्ही काय रस्त्यावरच्या कोणत्याही पोरी याला दाखवायला उचलून आणतो? बाबा अजिबात ऐकत नव्हते, आणि जिला मी प्रश्न विचारत होतो ती मात्र एकाही प्रश्नाला उत्तर देत नव्हती। लग्नानंतर थोड्याच दिवसात जिचं बोलणं एकदाही बंद झालं नाही किंवा तोंड बोलून बोलून एकदाही थकलं नाही ती हीच होती का, हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। शेवटी दोन्हीकडून होकार आला, लग्न ठरलं। वरातीत पण बँडवाल्यांनी लबाड लांडगं सोंग करतंय, लगीन करायचं ढोंग करतंय हे गाणं वाजवत वाजवत सगळ्या सासूरवाडीला माझी वरात काढली। लग्न एका प्राथमिक शाळेत लागणार होतं। वरातीत नाचण्याच्या धुंदीत आम्ही रस्ताच चुकलो आणि कार्यालयाचा पत्ता पण विसरलो। बँडवाल्यांना त्याचं काहीच टेन्शन नव्हतं। आम्ही वरात थांबून थांबून कार्यालयाचा पत्ता विचारायचो।
एक काळी टोपी, गळ्यात उपरणं, कपाळावर गंधाचा टिळा लावलेले आजोबा चालले होते. म्हटलं स्थानिक दिसतायत, त्यांनाच विचारू. आजोबा, प्राथमिक शाळा कुठे आहे? आमचा प्रश्न. कोणत्या नंबरची? खालच्या अंगाची का वरच्या? बरं, कोणाचं लग्न आहे हो? अहो, घोड्यावर मी बसलोय म्हणजे लग्न माझंच असेल ना, मी ओरडून म्हटलो. तसं नाही हो, मुलगी कोणाची आहे? मुधोळकरांची. आहो, पण कोणते मुधोळकर? कारण इथे मुधोळकरांची चाळच आहे. मुलगा काय करतो हो? आजोबा, आम्हाला आधी कार्यालय सांगा, आमच्यासोबत चला हवं तर तिथे सगळी माहिती सांगतो तुम्हाला. नाही नाही, मलाही लग्नाला जायचंय, मीच पत्ता शोधतोय, दुसऱ्या कोणाला तरी विचारा. असं सांगून आजोबा निघून गेले. मग आम्ही ठरवलं, इथे पाचच शाळा आहेत, प्रत्येक शाळेत वरात घेऊन जाऊया. पहिल्या नंबरच्या शाळेत गेलो तर तिथे ऑलरेडी एक नवरदेव एंट्री करत होता. मग आमची वरात दोन नंबरच्या शाळेकडे आली आणि तिथंच माझं नशीब माझी वाट पाहत होतं. प्राथमिक शाळा क्रमांक 2, इयत्ता 2, तुकडी ब मध्ये माझं लग्न लागलं. तिथे सगळ्या भिंतींवर ब्रह्मचर्य हेच जीवन, नेहमी खरे बोलावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, अशी अनेक सुभाषितं लिहिलेली होती. हातात वरमाला असताना मी त्या पाट्या वाचत होतो. वाचता वाचता लग्न कधी लागून गेलं कळलंच नाही. बच्चू, आत्ता तरी नीट वागत जा बरं, पोरकटपणा सोडून दे, लग्न झालंय तुझं. मुलीला उपदेश द्यायच्या ऐवजी माझ्या बहिणी मलाच उपदेश देत होत्या. मान खाली घालून बायको नम्रपणाचा आव आणून सगळं ऐकून घेत होती. तिला सगळ्यांनी नाव घ्यायचा आग्रह केला आणि तिने तर नाव घेऊन बॉम्बच टाकला. 10वीच्या परीक्षेत मिळाला गणितात दोन वेळा डच्चू, पण त्यामुळे पदरात पडला माझ्या जोशांचा बच्चू. सगळे खिक्खिक करत हसत सुटले. झालं बुवा आमचं असं लग्न, पण दुःख नेहमी शीतल असतं. बाहेरचे दाणे जात्यामधल्या भरडल्या जाणाऱ्या दाण्यांना हसत असतात. हसा लेकानो, प्रत्येकाला याच मार्गावरून जायचं आहे. इतक्या वर्षांनी देखील मी आहे म्हणून टिकले हे मला अजून माझी बायको ठासून ऐकवत असते. लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी लाडात येऊन बायकोला विचारलं, अगं मला होकार देण्यासारखं तू माझ्यात काय पाहिलं होतं? तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकल्यावर कशाला मी हा प्रश्न विचारून स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला असं मला झालं. पण काही जणांना हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची सवयच असते. बायको म्हणाली, अहो माझे बाबा नेहमी म्हणायचे, ज्याने महापाप केलं असेल ना तोच तुला होकार देईल आणि त्याच्याशीच तुझं लग्न होईल. आणि तुम्ही हो म्हटल्यावर मी म्हटलं की हाच तो माझा महापापी महाप्रतापी साता जन्माचा नवरा. आणि दुसरं असं की माझ्या मैत्रिणी मला नेहमीच सांगायच्या, अगं खूप स्मार्ट नवरा करण्यापेक्षा थोडा बावळट आणि वेंधळा नवरा मिळाला तर लॉटरीच लागली असं समजायचं. बायकोचं हे उत्तर ऐकल्यापासून मी फारच अंतर्मुख झालोय हो. उत्तरामध्ये माझं वर्णन आहे का कौतुक आहे हे अजूनही समजत नाही. शेवटी बायका म्हणजे कोड असतं. जे ब्रह्मदेवाला सोडवता आलं नाही ते मला सोडवता येईल अशी अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. शेवटी काय तर या साता जन्माच्या गाठी. आणि तुम्हाला तर हे चांगलंच माहिती आहे की नवीन नवीन तर चप्पल पण पायाला चावते. म्हणून काय आपण चप्पल फेकून देतो का पाय कापून टाकतो? शेवटी होतं सगळं व्यवस्थित. आत्ता सगळं व्यवस्थित सुरू आहे असं समजायचं आणि आला दिवस ढकलायचा. पण काहीही म्हणा, तुमच्याजवळ मन मोकळं करून जरा हलकं हलकं वाटतंय. भेटली कुठे तर बोलू नका, नाहीतर शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड असं व्हायचं. कथा माझं लग्न आणि वास्तव, लेखन दत्ता जोशी, आवाज सुजाता. तर मित्रांनो, शब्दफुले इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मला फॉलो करा आणि DM करून तुमचा फीडबॅक आणि साहित्य मला पाठवू शकता. त्याचबरोबर शब्दफुले@gmail.com इथे तुम्ही मला ईमेल करू शकता. मित्रांनो, या कथेचे लेखक दत्ता जोशी हे विनोदी कथा लिहिण्यात तरबेज आहेत. त्यांच्या इतरही कथा शब्दफुले पॉडकास्टवर आहेत. मी गोविंदा आणि माझं लग्न ही कथा तुम्ही ऐकली नसेल तर नक्की ऐका. त्याचप्रकारे छत्री
एक प्रेमकहाणी, ही कथा देखील तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही जर ऐकली नसेल तर नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवा. शब्दफुलेचा 46वा भाग आहे, छत्री एक प्रेमकहाणी. तुम्हाला जर मी सादर केलेल्या कथा आवडत असतील तर नक्की शब्दफुले पॉडकास्ट विविध म्युझिक ॲप्सवर अवेलेबल आहे. उदाहरणार्थ स्पॉडीफाय, ॲपल, स्टोरीटेल, गाना.com, जिओ सावन, विंक म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक, शब्दफुले यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपलब्ध आहे. यापैकी कोणतंही ॲप तुम्ही वापरत असाल तर तिथे शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा, रेटिंग्स द्या, शब्दफुले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कथा आवडल्या तर लाईक करा आणि कमेंटही जरूर करा. आजचा भाग ऐकल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, अशा ह्या मजेदार कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू लवकरच. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.